लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। परभणी येथील असोला येथे श्रीजा गजानन मोरे हिचा तिसऱ्या वाढदिवसानिमित्त मागील दोनही वाढदिवसांच्या प्रमाणे अनावश्यक खर्च टाळून कुठलीही बापकेबाजी न करता आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून ज्यांना वय झाल्यावर मुलांनी घरातून काढून वृद्धाश्रमात ठेवलंय त्यांनाही नातीचा वाढदिवस साजरा केल्याचे सुख व आनंद मिळावा या भावनेतून व येणाऱ्या दिवाळीत मुलांकडून नवीन साडी लुगडे मिळाले याचे सुख मिळावे या भावनेतून स्नेह वृद्धाश्रम असोला पाटीजवळ परभणी येथील 31 वृद्ध महिलांना 6 वारी साडी 9 वार साडी लुगडे व फळे देऊन त्यांच्या समवेत तसेच जन्मतःच ज्यांना आई वडिलांनी सोडून दिले अशा अनाथ मुलांना आपलाच एक बहीण आहे असे वाटावे आणि त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी या भावनेतून मुलांचे निरीक्षण व बाळगृह परभणी येथे तेथील 17 मुलांना प्रत्येकी अर्धा डझन वह्या ड्रॉइंग बुक कंपास पेन व कलर पेन बॉक्स खाऊचे साहित्य देऊन त्यांच्या समवेत वाढदिवस साजरा करण्यात आला। सर्वांना विनंती आहे की आपण पण वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून त्यातून वृद्ध अनाथ अपंग गोरगरिबांना मदत करून सामाजिक बांधिलकी जपावी। प्रतिनिधी मदन पाटील, हिंगोली। राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।